पनवेल महानगरपालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनी गुरुवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी गायकर व सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलंय. पनवेल मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रवीण पाटील, निलेश बावीसकर, हरेश केणी, बबन मुकादम, खारघर सरचिटणीस कीर्ती नवघरे, सुरेश ठाकूर, दत्ता वर्तेकर, विजय पाटील, विश्वनाथ केणी, के म्हात्रे, भाऊ भगत, मोतीलाल कोळी आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, माजी उपसरपंच संतोष गायकर, शेकाप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पूनम गुरुनाथ गायकर, पुरोगामी युवक संघटनेचे शहराध्यक्ष सुदर्शन नाईक, जैन गुजराती समाजाचे जिल्हाध्यक्ष विनोद पटेल, चंदगीराम बलवान, पटेल समाजाचे अध्यक्ष मुकेश पटेल, धरमवीर, प्रवीण शिंदे, राजेंद्र सोनी, जयेश गायकर, रामचंद्र रांजणे, विनोद मुसा, रोहिदास गायकर, पांडुरंग गायकर, अशोक वायदंडे आदींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केलंय. आज भारतीय जनता पक्ष आयोजित खारघर मधील शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक आणि खारघर मधील शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व गुरुनाथजी गायकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो. आणि आज ज्यांनी प्रवेश केला त्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 21व्या शतकातला भारत घडताना आपण सर्वजण त्या प्रमुख प्रवाहात आलात. गुरुनाथजी, कालपर्यंत तुम्ही ज्या शेतकरी कामगार पक्षाकरता होता, ज्याच्याकरता कष्ट घेतले, मी गेल्या वेळेला खारघरचा इन्चार्ज होतो, त्याच्यामुळे तुमची कार्यपद्धतीही मी जवळून बघितली होती आणि तुम्ही आम्हाला जवळून बघितलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे यावं या पहिल्या दिवसापासून मताचा मी होतो की असा चांगला कार्यकर्ता आपल्याला हे मी कधीच टाळलं नाही आणि टाळणार नाही. परंतु मधल्या काळामध्ये बसलेले तुम्ही अनेक या व्यासपीठावर असलेली सर्व मंडळी की आपल्याला समाजाला काहीतरी गुण देणं लागतो. आपण या समाजाचं भलं व्हायला झालं पाहिजे, मला माझं भलं झालंय, माझा गाव चांगलं व्हायला पाहिजे, माझा परिसर चांगलं व्हायला पाहिजे, माझा देश चांगला व्हायला पाहिजे, माझी राज्य चांगलं व्हायला पाहिजे, या विचाराने प्रेरित असलेली आणि समाजसेवेची इच्छा असलेली आपण सर्व लोक आहोत. आणि त्याच्यामुळे जर प्रॉपर पूर्ण प्रवाह नसला तर आपल्याला कुठेतरी अटकाव लागतो. आणि तो अटकाव न लागता मग समाजाच्या लोकांमध्ये गेल्यानंतर जर एखाद्याचं काम आपण सोडवू शकलो नाही, काम करू शकलो नाही, तर त्या समाजाशी नजर भिडवण्याची आपली नियत कमी राहते. म्हणजे ते धारिष्ठ्य राहत नाही एकमेकांची नजर मिळवण्याचं. आणि ते मिळवायचं असेल तर समाज क्षेत्रामध्ये असलेले जो कोणी नगरसेवक म्हणून असेल किंवा तुमच्याकडे आलेली समस्या असेल, अनेक समस्या अशा आहेत की ज्या मी सोडवू शकत नाही, मला माहिती आहे माझ्या आवाक्याच्या बाहेर, पण मी कोणाला तरी सांगितलं गेलं पाहिजे, त्याला त्याचा मार्ग दाखवला पाहिजे की हे असं नाही असं होईल, असं नाही असं होईल. परंतु तुम्ही जो शेतकरी कामगार पक्ष सोडला तिथे अंधकार आहे, 520 कोटी रुपयाचा फ्रॉड आहे. त्याच खारघरमध्ये बोलले होते की मी जर फ्रॉड केला असेल तर इथे जाळून घेईन, कोणीतरी रॉकेलची बाटली द्या. कारण ईडीनी ज्यांना 6 महिने ठेवलंय त्यांनी मी तुम्हाला सांगतो की ते कुणाच्याही बाबतीत झालं तरी ज्या डिपॉझिटर्सचे पैसे गेले त्यांची तळमळाट ही त्यांना लागणार आहे. आज तुम्हाला पहिली तर तिथपासून मुक्ती मिळाली आणि प्रवेशाचं स्वागत तुमचं आणि विकासाचं पर्व म्हणून आगरमध्ये तुमच्या लोकांना सुरू झालं, त्याच्याकरता तुमचं स्वागत करतो.
सगळ्यात आधी महेश बलदी साहेबांच्या सोबत मी सुद्धा आपल्या सर्वांच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला असं आपण सर्वांचं. गेल्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीची चर्चा आमची ज्या वेळेला सुरू झाली जे याचा उल्लेख महेश आपण केला आणि गुरुनाथ दायकर यांनी देखील केला की वेगवेगळ्या पद्धतीनं जी स्थित्यंतर आज पनवेल उरण तालुक्यामध्ये होत आहे त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेवरती होतो आणि जे सर्वसामान्य जनतेवरती जो परिणाम होतो तो साहजिकरित्या राजकीय क्षेत्रावरती देखील होत असतो. एकीकडे पनवेल सारखं महानगर हे खूप मोठ्या प्रमाणावरती विस्तारत चाललेलं आहे. खारघरचं नुसतं जरी तुम्ही पाहिलं तर खारघरमध्ये आज देशातलं कुठलं राज्य नाही की त्या राज्यातली लोकं राहायला आलेली नाही. महाराष्ट्राचा कुठला जिल्हा नाही की त्या जिल्ह्यातली लोकं राहायला आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आज या सगळ्यांना आपला वाटेल अशा पद्धतीचा राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आपली ओळख आज प्रस्थापित करते. सुदैव आहे भारतीय जनता पार्टीचं की नरेंद्र मोदींच्या सारखं एक नेतृत्व आपल्या पार्टीशी आहे की जे या देशाचं नेतृत्व करत असताना सबका साथ सबका विकास हे तत्व घेऊन पुढे चाललेले आहे आणि हे तत्व घेऊन पुढे चालत असताना त्या प्रवाहाच्या बरोबर तुम्ही आलं पाहिजे हा गुरुनाथ गायकरांना त्यांच्या मंचावरच्या समोरच्या काही सहकाऱ्यांनी आग्रह धरला आणि त्याला प्रतिसाद देत ते या ठिकाणी आले. महेश यांनी त्याचा उल्लेख केला की कर्नाळा बँक या बँकेच्या माध्यमातून 60,000 खातेदार जोडले गेले. 60,000 खातेदार ज्या वेळेला जोडले जातात ते 60,000 नागरिक तुमच्यावरती विश्वास टाकत असतात. अशा वेळेला या सगळ्यांचा विश्वास या विश्वासघात करणं आणि तो सुद्धा 4-4 वेळेला ज्यांनी लोकांनी संधी दिली तुम्हाला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करायची त्या लोकांचा विश्वासघात करायचा मला असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांशी केलेला कृतज्ञपण आहे. आज खारघर मधल्या काही काही सोसायटी आहेत की त्या सोसायट्यांचे 1-1 कोटी रुपये कर्नाळा बँकेमध्ये आहे. आज अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रामपंचायती वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था नागरिकांचे पैसे त्या ठिकाणी आहेत. अशा वेळेला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रमुख कार्यकर्ते भरोसा देत असतात की आपला नेता आहे हा आपल्याला कुठल्याही परिस्थितीमधून तारून नेईल. आता तो नेता जर आपल्याला बुडवायला निघाला तर काय करायचं ही परिस्थिती साहजिक होते आणि त्याची परिणती अशी झालेली आहे की आज निश्चितपणानं अनेक कार्यकर्ते जे राजकीय प्रवाहात आहेत शेतकरी कामगार पक्षात आहेत ते सगळे कार्यकर्ते आज विचार करतात की ज्या नेत्याच्या आधारे मी माझ्या खालच्या सोबतच्या कार्यकर्त्याला विश्वास देत होतो तो नेता जर अशा पद्धतीचा निघाला तर उद्या नागरिकांकडं आम्ही कुठल्या तोंडाने जाणार आणि परिस्थिती आज नाही कधी ना कधी तरी निश्चितपणे येते. आज आपण सगळेजण मिळून पाहतोय की या सगळ्या परिस्थितीमध्ये 2014 सालापासून ज्यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्र देशातल्या जनतेने दिली ते नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे केंद्रामध्ये सरकार चालवत आहे आणि हे भ्रष्टाचाराचा डाग हा त्यांच्यावरती लावला जाऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे की आपण मला या आपल्या समूहामध्ये सामील करून घेतलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एवढ्या वर्ष जवळजवळ 12-13 वर्ष या राजकीय क्षेत्रात वावरत असताना खूप काही नवीन जुने असे अनुभव आले चांगले आले वाईट आले ठीक आहे शिकायला मिळतं या उद्देशानं पुढे पुढे चालत गेलो आणि अजून बरंच काही शिकायचं आहे या उद्दिष्टाने आज या आपल्या सर्वांच्या मध्ये सामील होण्यासाठी उत्सुकच होतो पण ही संधी आज आली तुम्हा आम्हाला सर्वांच्या सहकार्याने आली त्याच्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो. तसं दादा आज आपल्याला सांगू इच्छितो की आज खारघरमध्ये काम करत असताना जो अनुभव आला तो चांगलाच आहे. नेहमीच आपल्या कामाची स्तुती हे आम्ही जरी विरोधी पक्ष असलो तरी सुद्धा आम्ही करत होतो याची ग्वाही आपल्याला मागचे आमचे सहकारी आहेत हे आपल्याला देतीलच कारण आपल्याच कामाची परिस्थिती आणि स्तुती करणे हे आम्हाला काय असं वावगं वाटत होतं कारण जे काम आहे त्या कामाची आपण स्तुती करणंच आहे जरी आम्ही विरोधी पक्ष असलो तरी सुद्धा आम्ही तुमची स्तुती करायचो. चला चांगलं आहे आज तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यातच आनंद आहे आणि यापुढेही आपल्याला कुठलीही अशी शंका किंवा कुठलंही आपल्याला आमच्याबद्दल समस्या नाही येणार किंवा काय असं हे वाटणार नाही की हे आपण काय केलं नक्कीच आपल्याला आमचा अभिमान वाटेल याचा मी आज आपल्याला विश्वास देतो की भविष्यात जे येणारे काम आहे कुठलीही निवडणुका असो कुठलाही काय असो आज आम्ही या एवढ्या वर्षामध्ये बऱ्याच निवडणुका पाहिल्या जवळून पाहिल्या काहीमध्ये यश काहीमध्ये अपयश आले
ठीक आहे, याच्या पुढेही आपण आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची मी आपणास इथे ग्वाही देतो.